कोल्हापूरच्या शाहूपुरी नगरीतून अनिकेत जाधव आता थेट फिफा अंडर 17 वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. खडतर परिस्थितीवर मात करत त्यांना ही मजल मारली आहे. आता त्याचं स्वप्न सत्यात उतरत आहे. 14 वर्षाखालील टीममध्ये निवड झाली नाही म्हणून त्यानं काही दिवस जेवण सोडलं आणि एका कागदावर मला काहीही करून वर्ल्ड कप खेळायचंय एवढंच लिहून आपल्या कपाटात ठेवलं. कागदावर लिहिलेले हे 4 शब्द कोल्हापूरच्या अनिकेत जाधवचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठीचा मार्ग ठरला. फुटबॉलच्या मैदानात अनिकेत जाधवच्या स्किलनं जर्मनी आणि बायर्न म्युनिकचा पॉल ब्रिटनेर प्रभावित झाला आणि मग सुरू झाला कोल्हापूरच्या शाहूपुरी ते वर्ल्ड कप असा अनिकेत जाधवचा प्रवास. बालेवाडीमध्ये जे आपलं क्रीडा प्रबोधिनी आहे त्या क्रीडा प्रबोधिनीचा तो विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे खेळामध्येही करिअर घडवता येऊ शकतं हे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने दाखवलेलं आहे. तो अत्यंत वेगवान खेळाडू आहे, कुठल्याही संघाचा डिफेन्स भेदून वेगवान चाली रचून गोलमध्ये जोरदार फटका मारायची क्षमता त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे कुठल्याही जगातल्या कुठल्याही संघाचा गोलकीपर आणि जगाच्या कुठल्याही संघाची बचावफळी ही अनिकेतपासून नक्कीच सावध असणारे हे 100%. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अतिशय सर्वसामान्य साधारण कुटुंबामध्ये जन्माला येऊनही अशा प्रकारचं एक वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न पूर्ण करू आपण शकतो ही जिद्द अनिकेतनी सगळ्या आपल्या तरुणाईला दाखवलेली आहे. अनिल जाधव या रिक्षा चालकाचा मुलगा असलेले अनिकेतनं बालेवाडी आणि क्रीडा प्रबोधिनीत कोच जयदीप अंगिरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली फुटबॉलचे धडे गिरवले. मुंबईत झालेल्या ट्रायलमध्ये लेफ्ट विंगर म्हणून अनिकेत खेळला आणि त्याला फुटबॉल वर्ल्ड कपचं तिकीट मिळालं आणि आता भारताच्या अंडर 17 वर्ल्ड कपचा तो सुपरस्टार आहे. गेल्या 2 वर्षात आपल्या अपार मेहनतीच्या जोरावर अनिकेतनं परदेशात झालेल्या मॅचेसमध्ये आपली वेगळी छाप सोडली आणि या वर्ल्ड कपमध्ये भारताचा तोच प्रमुख आधारस्तंभ आहे. भारतात लियोनेल मेसी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारख्या फुटबॉलपटूंचे मोठमोठे पोस्टर फुटबॉलप्रेमींच्या घरांमध्ये लावलेले असतात, मात्र भारतात अनिकेत नवा पोस्टर बॉय झालाय. फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये आता अनिकेत गोलची बरसात करत भारताला विजय मिळवून देईल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना असेल. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.